ऐका हो ऐका म्हणत कळविले पाणी येणार नाही. ओव्हरफ्लो धरणामुळे पाईप वाहून गेल्याने झाला खोळंबा. बातमी आहे धुळे तालुक्यातील तरवाडेसह परिसरातील. या भागातील कानोली धरण महिनाभरापूर्वीच ओव्हरफ्लो झाले. मात्र धरणाच्या टप्प्यात पाऊस सुरूच असल्याने सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. परवा रविवारी या भागात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. नदी नाल्यांना पूर आला. कानोली धरणातून तरवाडेसह 6 गाव पाणी पुरवठा योजना सुरू आहे, परंतु अतिवृष्टीमुळे धरणाच्या सांडव्यातून पाईप वाहून गेलेत. यामुळे परिसराला होणारा पाणी पुरवठा करता येणार नाही याची माहिती दवंडी देऊन कळविण्यात आली. सध्या आपण सोशल मीडियाच्या जमान्यात वावरत असलो तरी अजूनही ग्रामीण भागात सगळ्यांकडे मोबाईल किंवा या सुविधा आहेत असे नाही. असल्या तरी नेटवर्क मिळतेच असेही नाही. म्हणून आजही पारंपरिक पद्धतीने दवंडी हेच माध्यम वापरले जाते. एक व्यक्ती गावातील चौकाचौकात उभा राहून ओढून दवंडीद्वारे गावकऱ्यांना माहिती देतो. ऐका हो ऐका म्हटले की गावकऱ्यांचेही कान टवकारले जातात. आता धरणाचे पाणी कमी झाल्याशिवाय पाईपलाईनचे काम करता येणार नाही आणि तोवर परिसरात पाणी पुरवठाही होणार नाही असे संबंधित समितीने कळविले आहे. ग्रामीण प्रतिनिधी नानासाहेब पाटील, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.